तर तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तर या महिलांचा पगार बंद होणार आहे, तर त्यामध्ये निराधार, वयोवृद्ध, विधवांचे जे की आता पगार आता बंद होणार आहे, तर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे, तर लवकरात लवकर तुम्ही हे काम करायचं आहे, तरच तुम्हाला याचे जे काही पैसे आहे ते इथं मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट नसल्यास निराधार, वृद्ध व विधवांचे अनुदान आता बंद होणार आहेत। जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या। तर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधारमार्फत वृद्ध, विधवा, दिव्यांग दरमहा जे काही 1500 रुपयाचे अनुदान दिल्यास जाते। तर अशा सर्वांनी आता तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला याचे जे काही 1500 रुपयाचे जे काही महिन्याला आहे तिथं आता बंद होणार आहेत। तर DBTच्या हस्ती जे आहे पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये निराधार, वृद्ध, विधवा, दिव्यांगाच्या आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न त्याचप्रमाणे लिंक असणे आव्हान करण्याचे जे काही इथं देण्यात आलेले आहेत। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, किंवा तुमचं आधार कार्ड बँकशी संलग्न करून घ्यायचं आहे, त्यानंतर अपडेट करणंसुद्धा आवश्यक आहे। तर सर्वांनी आव्हान करण्यात आलेलं आहे, त्यानंतरच तुम्हाला याची जी काही रक्कम आहे तिथं मिळणार आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला आपले आधार कार्डशी मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहेत असून बँकेशी सुद्धा लिंक करून अपडेट झालेल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग म्हणून देण्यात त्याचे जे काही आव्हान आहे ते तुम्हाला इथं करण्यात आलेले आहे। तहसीलदार कुणाल जे काही हे कारंजाचे आहे त्यामुळे यांच्याकडे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये इथे द्यायचं आहे। तसेच संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार या योजनेच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला जे आहे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं आहे। तर असे जे काही अपडेटचे जे काही लेटेस्ट न्यूज आलेली आहेत तर तुम्ही सर्वांनी हे करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला जे काही महिन्याला 1500 रुपयाची रक्कम आहे तिथं तुमच्या DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्याला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, त्याचप्रमाणे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुमची जे काही DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही 1500 रुपयाची रक्कम आहे ते तुमच्या थेट बँक खात्यात जमा होईल। त्यानंतर आधार केंद्रावर जाऊन आपापले आधार कार्ड मोबाईल क्रमांकसह अपडेट करून घेण्याचे जे काही आव्हान इथं करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या विभागात आणून द्यावे। तर तुमचा जो काही विभाग आहे संजय गांधीचा जर तुम्हाला ज्याचं पेमेंट मिळत राहते तर तिथं तुम्हाला तुमचे जे काही आधार कार्ड अपडेट केलेलं आहे ते तुम्हाला त्याची एक प्रत बँकेचं पासबुकची झेरॉक्स ते तुम्हाला तिथून नेऊन द्यायची आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही असे केले नाही तर अन्यथा तुमचे जे काही अनुदान आहे तिथं बंद केले जाईल। तर याची जे सर्वांनी नोंद घ्यायची आहे, तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या व त्यानंतर बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, किंवा तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। त्यानंतर तुम्ही जे आहे आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्यानंतर बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।